तुझ्या गेल्या पनीर मसाला आणायला गाडी घेऊन, मला न सांगता गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, खूप कमी होतं, आणि गाडी पडली मध्य रस्त्यावर बंद. तर त्या मॅडम मला फोन करताय, रात्रीचे वाजल्यास 10:30. आता बस मला फोन केला तर चाललो आहे मी धक्का देत आणायला. मॅडम पुढं. हां चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा. का ढकलू? या 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 पुढे ये, तर ट्रक आहे या. काय मी आहे ना, मी आहे की छत्री, तुझ्यासाठी छत्री आणल्या, छत्रीच्या आडोशात ठेवतो, तुला ढकलत राह चल. हा मग आले मग ते सहन काय अर्थ, म्हणजे चुकी केली ना मग शिक्षा आहे, चुकीची शिक्षा. इज्जत शीर तुला कोण दाखवायला, इज्जत शीर तुला मी बोललो चालत जा तर तुला समजत नाही. हा समज गाडीच पाहिजे, गाडी बोलतोय, गाडी पेट्रोल नाही, गाडी बंद पडू शकते कधी पण, तरी आलीस इथलं इथं ते आहे मग पडले. मी बोलतोय गाडीत पेट्रोल नाही तरी तुला विश्वास नाही, चारण्याचा विश्वास नाही, असंच असतं. नवर बंदच पडत असते जेव्हा माणसाने बोललं ना, जरा बोललेलं जरा ऐकावं. नवरा जे बोलतो चांगल्यासाठीच बोलतो, कोणा कुणाच्या वाईटासाठी बोलत नाही. आता दे धक्का देत चल, यासाठी बोलवलंस का मला? हा पाय 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 माझा पाय पायावर गाडी घे, पायाला जरा जरा पण इजा पकड. पहिला तू छत्री पकड, नाहीतर जर दोन थेंब पावसाचे पडले डोक्यावर तर लगेच आजारी पडतेस तू. पहिला नाही तू पहिलं छत्री भिजू नकोस भाई, नंतर आजारी पडलीस तर माझ्या डोक्याला ताप होणार. हे घे पकड, तू गाडी लाव इथं, गाडी तर धक्का देत तुलाच घेऊन जायचं. गाडी लाव जरा स्टँडवर लाव, जरा आराम कर, जरा श्वास घे, मोठा मोकळा श्वास घे. बघा काय करायचं आहे, कशा का हा उतावलापणा एवढा उतावळ, मला चालते, माझं टेन्शन नको घेऊ. एवढा उतावलापणा कशाला करायचा, ऐकायचं जरा नवऱ्याचं, ऐकायचं नको घेऊ. अरे तुलाच फिरून फिरून त्यातलं, आज दिवसभर तुलाच फिरवलंय, तेल संपलंय त्यातलं, मंदिरात इतर मंदिराच्या मंदिरात घे जाऊन, पण नंतर पुढं पुढं कुठं कुठं जाऊन आलो काय विसरलीस का? फक्त मंदिर नाही फिरवलं, इथं चला तिथं चला, इकडं जाऊया तिकडं जाऊया, पावसाचे दिवस, इथं छान वातावरण, तिथं छान वातावरण, चला. काय घेतलंस का? हे घेतलं ना बाई, हे तर घेऊन आलीस, पनीर मसाला, हा मटर पनीर. चला चल पटापटा, मी भिजायला लागलो, चल. ऐकायचं नसतं ना, असंच करायचं. नाही तुझी ठेवायची नाही, तुझी सगळी मी वाटून टाकणार आहे, ठेवणार नाही जरा आपण तुझी. तुझ्याबद्दल असं मी असतो, मी असतो अद्दल आज बरोबर, नेहमी तुला ना सांगतो ऐका, देवाने अद्दल घडवलं तुला. येऊ दे, छत्री घेऊन बसल्यास ना आरामात, मी भिजतोय, तू निवांत बसलीस ना. काय आता चल उतर, बंद कर छत्री, दे धक्का चल. गाडीला सोडून जायचं नाही पहिला, तुझा तुझा मटर तुझा मटर पनीर फेकून टाकीन ना मी. गाडी घेऊन चल, गाडी घेऊन चल. अरे शपथ, हे काय दादागिरी आहे काय? काय घडलं नाही पाहिजे काय? तू मग भरत जा ना पेट्रोल, टाकत जा, फुल करत जा ना. लांब आहे म्हणून गेलो नाही मी, नाही तर जाणार होतो कशाला उगीच. जरा तर विश्वास ठेवा बा, नाही पेट्रोल म्हटलं. एकदा तुला काय त्यातलं समजत नाही पेट्रोल आहे का नाही, नुसते गाडी घ्यायची आणि निघायचं. जरा काय चालवायला आली फक्त उचलली जीप लावली टाळ्याला. काय आता चल चल, हो पुढं आणतो मी धक्का देत. हे घे पकड, मज्जा येत असेल तुला, मज्जा आहे ना.
मला भिजवून. हां तू भिजली तर तुला आहे ना मला पण भिजवणं, ते तुझ्या मा डोक्यात चालू असेल. मी भिजली म्हणजे यांना भिजवणारच है ना. ऐकायचं नसतं ना असं. सणासुदीच्या सणास आषाढी एकादशीच्या वेळेवर डोसकं नको फिरू. हां तुझी एकादशी करून टाकीन मी इथं. अशी दशा अशी दशा करून ना एके दिवशी. पण कसली नशा, मी नशाच नाही केली. ती नशा ना नाही उतरत. ती नशा तेव्हाच उतरल हा जेव्हा तू जरा शिस्तीत राहशील. काय मग कुठली मोठी डान्सर समजते बाबा काय. मजा आहे एन्जॉय करते. अरे डोक्यात गाडी बिडी पण डोक्यात ताप नाही घेतला. मस्त नवीन एक्सपिरियन्स काहीतरी घेतला आहे ना. गाडी धक्का देत येणं आयुष्यात पहिल्यांदा धक्का दिलीस ना मजा आली असेल ना. ऍज अ एक्सपिरियन्स घेतलाय ना. कधी आयुष्यात कधी गाडीला धक्का देत देत घरी आलतीस. कधीच नाही पप्पांच्या गाडीवर तर कधीच नाही. सगळ्यांचं म्हणजे हे जे तुम्ही याआधी सगळ्यांचं ऐकलेलं फक्त माझं ऐकत नाही ना म्हणून या अशा गोष्टी घडतात. ठीक आहे असं लिफ्टला काय झालं आमची लिफ्टचा दरवाजा. लिफ्टचा दरवाजा खराब केलीस का ग. अटकतोय लागत नाही. चल खोल ढकल. Hey, Jokka. Pancha. Dik chicken dik chicken dik chicken. Oh, good year, Rani. Good year, chidiya Rani Bhaktesh. Good year, Rani chidiya Rani. Chal, jachyasathi evdi mehnat keli tyacha aradha patapat. Chal, taad banav. आज आषाढी एकादशीचा उपवास आम्ही सोडतोय मस्तपैकी मटर पनीर खाऊन. मम्मीला बोललो पण मम्मी काय बोलते सकाळी सोडणार म्हणून पूर्ण मटर पनीर पूजा आणि मी खाणार है ना. मग सोडतेस तर बोल. भेटते ग पण आता भेटणार नाही ना. उद्या भेटेल कधीही भेटेल पण आता उपवास नाही सोडला तर आता नाही भेटणार. नकोच आहे पक्का. नंतर मग बघ नंतर खाताना नंतर मग उगीच तोंडाला पाणी सुटतं. कुठली त्याच्यापेक्षा कुठली भाजी चांगली असते. सर्वात बेस्ट हीच आहे. ठीक आहे हिनी मला ना हिला आई बोललो गाडी घेऊन जाऊ नको पेट्रोल नाही तरी गाडी घेऊन गेले आणि गाडी बंद पडली रस्त्यावर तर लगेच मला फोन केला. हा जेव्हा घेऊन जाताना आठवण नाही आली पप्पा आपल्या नवऱ्याने बोललाय. हा नवरा पप्पा सारखंच असतो टेन्शन आहे. नवऱ्याने बोललंय की नको तर ऐकावं नंतर बंद पडलं लगेच नवऱ्याचे अहो नंतर लय गोड गोड एकदम गोड शब्दात बोलायला लागला होता. अहो ऐका ना जरा काम आहे या ना नंतर तर गाडी बंद पोपट हा पोपट पंची करते हिला माहित आहे. बोलण्याचा टोन कधी कुठल्या सिच्युएशन मध्ये कसा ठेवावा ते तिला बरोबर माहित. चला आता वाढ पटापट भूक लागल्या. मम्मीला पण दे मम्मी खाऊन घे. पनीर तर चालतं ना उपवासाला. पनीर चालतं ना उपवासाला. त्यातलं पनीर धुवून धुवून देतो ना. अगं दुधाचं असते ते. चाय चालतो तर पनीर का नाही चालत. अगं मला सांग चाय चालतो ना. चाय दुधाचा असतो पनीर पण दुधाचं असतं. पनीर देतो ना धुवून धुवून. ठीक आहे चल वाढ चल भूक लागली. आलं दे वल्ली झाली तर काय माझ्यावर उपकार केलेस का. वल्ली झालीस तर पनीर साठी. आता तुझे एवढे मोठी मोठी एवढे केस आहे दुनियाभरचे कधी सुकतील बाबा. थंड होईल थंड जायला मजा नाही खायला. ठीक आहे सुक पटापट पटापट सुक.